कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। माझी दुकान माझी मागणी। कुरुडवाळी शहरात नाभिक समाजाचे अनोखे आंदोलन। सर्व सलून दुकानदारांनी आपल्या मागण्यासाठी आपल्या दुकानाबाहेर मागणी पत्रक सलून साहित्य हातामध्ये घेऊन शासनाचे सर्व नियम पाळून अनोखे आंदोलन केले। सलून दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी। नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा करावेत। तसेच सलून व्यावसायिकांना 50 लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे। राज्यात जवळपास इतर सर्वच दुकाने चालू झाली आहेत। नाभिक बांधव सर्व प्रकारची खबरदारी आणि दक्षता घेत असूनही सलून बंदींचा आदेश काढण्यात येतो हे पूर्णपणे चुकीचे आहे, अशी निवेदनात म्हणलं आहे। प्रांताधिकारी ज्योती कदम यांना नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा युवक अध्यक्ष सुधीरभाऊ गाळेकर, रामभाऊ राऊत, पोपट गाळेकर, बापू दळवी, संजय महाराज गाळेकर, ईश्वर गाळेकर, नंदकिशोर वाघमारे, विजय गाळेकर, अजय काशीत आदी समाजबांधव उपस्थित होते। नमस्कार, मी सुधीरभाऊ गाळेकर, महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ सोलापूर जिल्हा अध्यक्ष। माझ्या सरकारला विनंती करतोय की गेल्या 78 ते 80 दिवस झाले नाभिक समाजाची दुकानं बंद आहेत, त्याच्यावर उपासमारीची वेळ आली। आम्ही माझ्या सरकारला आतापर्यंत खूप वेळाने अनेक निवेदन दिलेले आहे, पण कुठलाच फरक या सरकारवर पडलेला नाही। आज आम्ही प्रांत अधिकारी ज्योती कदम यांना नाभिक समाजाच्या वतीनं एक अनोखे आंदोलन करून निवेदन देत आहोत। आमच्या दुकानासमोर आम्ही दुकानं बंद ठेवून आमच्या फॅमिलीसहित आमच्या मागण्या आहेत आम्ही सरकारपर्यंत मांडलेल्या आहेत, तर सरकारने त्याचा विचार करून लवकरात लवकर आमची दुकानं सुरू करावी किंवा आम्हाला 10,000 आर्थिक रोख मदत करावी ही या ठिकाणी आम्ही विनंती करतो। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन गायकवाड, कुरुडवाळी।